नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ, बेसन असं घरातलंच साहित्य वापरून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच वाटीने मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, यानंतर एक चमचा अख्खे धणे मी थोडेसे कुटून इथे घालते आहे, यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथीचा स्वाद खूप छान लागतो यामध्ये, त्यामुळे नक्की घाला. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि एक चमचा ही दुधावरची साय घालते मी, याच्यामुळे रेसिपीला मस्त सॉफ्टनेस यायला मदत होते. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इथे सगळं साहित्य घालून झालं आहे, हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया. पीठ आणि जे आपण मसाले घातले सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं. तर हे सगळं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये बेसन आहे त्यामुळे लगेचच हे सैल होतं, त्यामुळे जपून पाणी घालायचं, अगदी थोडं थोडं घालत मळून घ्यायचं आहे. मळण्यासाठी खूपच कमी पाणी लागतं. तर इथे असा गोळा मी याचा मळून घेतला आहे. आता याचे आपण पराठे किंवा मिस्सी रोटी बनवणार आहोत. तर इथे एक गोळा मी घेते आहे. आणि आता याचा आपण पराठा लाटून घेऊया. तर हा गोळा मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला आहे आणि आता लाटून घेऊया. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाडसर अशी याची पोळी लाटून घ्यायची. आता याला राऊंड शेप यावा यासाठी एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने ही पोळी कट करून घ्यायची. तर अगदी मस्त राऊंड शेप आला आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया. तर मस्त आपला हा पराठा लाटून तयार आहे. तर असेच आणखी मी लाटून घेते. तर इथे मी तीन पराठे किंवा मिस्सी रोटी लाटून घेतल्यात. आता आपण भाजून घेऊया याला. तर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यामध्ये ही मिस्सी रोटी घालायची आहे आणि एका बाजूने आधी याला भाजून घेऊया. सुरुवातीला तेलतूप काही लावायचं नाही आहे. एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतली आहे रोटी. आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजून घेतलं आहे. तर दोन्ही सात बाजूने असं खरपूस भाजल्यानंतर यावरती तेल किंवा तूप सोडायचं आहे. तर अगदी घरच्या साहित्यातून तयार होणारा हा असा हेल्दी असा नाश्ता आहे. अगदी झटपट तुम्ही हा बनवू शकता. इथे मी तेल लावून घेतलं आहे आणि आता तेल लावल्यावरती दोन्ही बाजूने खरपूस करून घेऊया. तुम्ही इथे तूप किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता. तर ही रोटी तुम्ही नाश्त्यासाठी तर बनवू शकता, त्याबरोबरच संध्याकाळी जर तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर तरीसुद्धा ही मिस्सी रोटी अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे, तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. याबरोबर तुम्ही टोमॅटोची चटणी बनवू शकता, जी याआधीच्या मी व्हिडिओजमध्ये शेअर केलेली आहे. इथे मी दह्याबरोबर आणि लोणच्याबरोबर ही मिस्सी रोटी किंवा पराठा सर्व केला आहे. दिसायला जितका मस्त हा दिसतोय तितकाच चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तर झटपट होणारी ही मिस्सी रोटी किंवा पराठा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. घरच्या साहित्यातून तयार होणारी अगदी साधी सोपी अशी ही एक नाश्त्याची रेसिपी आहे आणि तितकीच पौष्टिकसुद्धा आहे. तर आजची ही मिस्सी रोटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत
धन्यवाद.